पटोलेंच्या मतदारसंघात काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. नाना पटोलेंना हा मोठा धक्का बसलेला आहे. चार जागांच्या निकालात काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. भंडारा जिल्ह्याचे हे निकालात, भंडारा जिल्हा परिषदेचे हे निकाल आपण पाहतोय. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता याआधी होती. पटोलेंच्या मतदारसंघात काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. चार जागांच्या निकालात काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. पटोलेंच्या मतदारसंघात काँग्रेसला कोणतीही जागा मिळालेली नाही. आपण पाहतोय भंडारा जिल्हा परिषदेचे निकाल समोर आलेले आहेत. चार निकालांपैकी भाजपला दोन, बसपला एक, अपक्षला एक जागा प्राप्त झालेली आहे. पटोलेंच्या मतदारसंघात मात्र काँग्रेसला कोणतंही यश मिळवता आलेलं नाही. भंडारा जिल्हा परिषदेचे निकाल आपण पाहतोय. चार जागांच्या निकालात काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. या चार जागा पटोलेंच्या मतदारसंघातल्या आहेत. पटोलेंच्या मतदारसंघात मात्र काँग्रेसला कोणतंही यश मिळालं नाही. तर भाजपला दोन जागा मिळाल्यात, बसपला एक, अपक्षला एक जागा मिळालेली आहे. काँग्रेसला कोणतीही जागा मिळालेली नाही. भंडारा जिल्हा परिषदेत पटोलेंच्या मतदारसंघात काँग्रेसला जागा मिळालेली नाही. नाना पटोले यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र आता जिल्हा परिषदेच्या निकालांमध्ये चित्र वेगळं आहे. पटोलेंच्या मतदारसंघात काँग्रेसला यश मिळालेलं नाही. आई भवानीचा गजर म्हणजे